जालन्यात ओढ्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। परतूर तालुक्यातील आष्टीजवळील सकनापुरी परिसरातील घटना। दप्तर ओढ्याच्या काठावर ठेवल्याने शोध लागला। पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा ओढ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टीजवळील सकनापुरी परिसरातील ही घटना आहे। अजय रघुनाथ टेकाळे, करण बाळासाहेब नाचण, उमेश बाळासाहेब नाचण असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे। सकाळी 10:30 वाजता शाळा सुटल्यावर तिघे जण ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते। शाळा सुटल्यावर 2 तास उलटूनही मुले घरी आली नाहीत। यावेळी पालकांनी चौकशी करण्यासाठी शोधाशोध सुरू केली। दप्तरे ओढ्याजवळ दिसल्याने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी गर्दी केली। मोठ्या प्रयत्नानं मुलांचे मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले।